दोन विधी संघर्षित बालकांने जेव्हा ते वयाला आले म्हणजे वयस्कर झाले तेव्हा इंद्रायणी नदीचे काठावर आळंदी येथे गोरकर धर्मशाळेचे लगत दगडचे ढिगाऱ्यात एक पुरुष जातीचे माणसाचा खून केला होता। हा खून लूटपाटसाठी केला होता पण तो खून यामुळे करण्यात आला कारण जे मय्यत होता तो पण गुन्हेगारच होता, तो शिक्षा भोगत होता आणि 302, 304, 338, 323, 504 मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 125/216 या अनुषंगाने तो जेलमध्ये होता। पण कोरोनाची पार्श्वभूमी बघून कोर्टाने त्यांना टेम्पररी बॉन्डवर सोडला होता। तो कर्नाटकला ऊस तोडीच्या कामासाठी निघून गेला होता पण काम बंद झाल्यामुळे कोरोना काळ असल्यामुळे तो परत आला होता आणि त्या काळात त्या घाटावर त्यांच्यावर लूटपाटसाठी अटॅक झाला। एक कातिल स्वतः कत्ल का शिकार हो गया, शिकारी खुद यहाँ शिकार हो गया असा झाला। तर यामध्ये तीन आरोपी आहे, संतोष उर्फ कांचा केरबा कांबळे 19 वर्षाचा, केतन प्रकाश शिंदे 18 वर्ष 3 महिन्याचा, दोन एक काळेवाळी देहू फाटाचा आहे आणि दुसरा नगर परिषद जवळील झोपडपट्टी आळंदीचा आहे आणि तिसरा जे देवीदास उर्फ देव्या बवन वाघचौरे आहे ते जे हळपसर इथला आहे आणि त्या फरार झालेला आहे। त्यांचे शोधात आपली टीम लागलेली आहे। पकडल्यानंतर त्यांचा आणखीन काही हेतू होता काय, कारण हा मुख्य सूत्रधार वाटतो तर ते कळे। एकंदरीत इथे जे कातिल खुद कत्ल कर दिया गया, किसके द्वारा, तो दूसरे पहले जो विधि संघर्षित बालक थे उन लोगों ने वयस्क होने पर एक बार पुनश्च खून करून टाकला एक खूनीचा। खूनाचं नेमकं कारण काय आहे? खूनाचं सध्या जे कारण निष्पन्न होतो आहे तो लूटपाट होता आणि हा दिसून पण येत आहे की त्यांच्याकडे काही पैसे पर्स वगैरे मिळून आलेले नाही, फक्त त्यांच्याकडे एक जॅकेट बाजूला पडलेला होता त्यामध्ये नंबर मिळून आला आणि त्या नंबरवरून आपल्याला हा निश्चित करता आला की हा पण खुनाचा आरोपीच आहे जे मय्यत झालेला आहे।